नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिवाळी जवळ आलेली आहे, सो आत्ताच तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि ही दिवाळी तुमच्यासाठी खूप आनंदात आणि सुरक्षित जाओ. सो या दिवाळीत छान मजा करा आणि सुरक्षित राहा. तर हा जो मेकअप लुक आहे हा मी खन साडीत माझ्या आवडीच्या साडीमध्ये केलेला आहे. सिल्वर ज्वेलरी घातलेली आहे, छान गजरा बांधलेला आहे, म्हणजे एक ट्रेडिशनल अटायर विथ सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी असं मी पेअरिंग केलेलं आहे, जे खूप सुंदर जातं. आजचा जो लुक आहे तो एकदम डिफरंट झालेला आहे, एकदम छान झालेला आहे. सो मला असं वाटतं की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल. ही जी साडी आहे ही मी ग्रेसी लुक्स म्हणून ब्रँड आहे, जे अमेझॉनवर, त्याच्यानंतर मिशो, अजिओवर तुम्हाला भेटून जाईल किंवा त्यांची वेबसाईट पण आहे. या साडीसोबतच मी आणखीन दोन साड्या घेतल्या होत्या, ज्या तुम्हाला इथे दिसत असतील. एक ग्रे कलरची आहे आणि एक येलो कलरची आहे. दोन्ही साड्या छान फेस्टिवलसाठी तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला या तीन साड्यांमधली कोणतीही साडी आवडली तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि तिथून परचेस देखील करू शकता. सो ग्रेसी लुक्स असं या ब्रँडचं नाव आहे. तर आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा इथे प्लमचं ग्रीन टी टोनर मी पूर्ण फेसवर स्प्रे करून घेणार आहे. मेकअप सुरू करण्यापूर्वी स्किन प्रेप करणं खूप गरजेचं आहे. सो क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग ह्या स्टेप्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी दरवेळी ही स्टेप दाखवत नाही, मॉइश्चरायझिंगपासून स्टार्ट करते, बट आज मी टोनिंग कसं करते हे पण दाखवलं. सो कोणतेही तुमच्या आवडीचा टोनर किंवा रोज वॉटर इथे तुम्ही लावून घ्या. त्याच्यानंतर वॅसलिन मी लिप्सवर लावत आहे, कारण आपण आज जी लिपस्टिक लावणार आहोत ती लिक्विड मॅट लिपस्टिक आहे. सो केव्हाही तुम्हाला जर लिक्विड मॅट लिपस्टिक लावायची तर तुमचे लिप्स मॉइश्चराइज असले पाहिजेत. त्याच्यानंतर पॉन्ड्सचं हे लाईट मॉइश्चरायझर मी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण मी चेहऱ्याला, गळ्याला लावून घेत आहे. मॉइश्चरायझिंग तुमची स्किन हायड्रेट राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. तुमच्या मेकअपचा एक बेस म्हणून मॉइश्चरायझर काम करतं आणि तुमच्या स्किनला हे मॉइश्चरायझर हायड्रेट ठेवतं थ्रू आउट युअर मेकअप. त्याच्यानंतर प्रायमरसाठी आज मी स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर वापरलेलं आहे. हे तुमच्या स्किनला इन्स्टंट ब्राईटन करतं आणि याच्यामध्ये छान शायनिंग पार्टिकल्स आहेत. तुम्ही बघू शकताय, लावतानाच तुम्हाला समजतं आहे खूप छान चेहरा शाईन करतो हे लावल्यानंतर, आणि हे प्रायमर म्हणून देखील काम करतं. सो 2-in-1 असं हे प्रायमर आहे. हे मी पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला लावून घेतलेलं आहे. आता मी फाउंडेशनसाठी माझ्या आवडीचं लॉरियल इन्फॅलेबलचं हे फाउंडेशन लावून घेत आहे, ज्याचा शेड आहे गोल्डन बेज 140 नंबर. छान डॉट डॉट करून चेहऱ्याला आणि गळ्याला हे फाउंडेशन मी लावून घेतलं. त्याच्यानंतर पॅकचा ब्युटी ब्लेंडर घेतला, त्याला पाण्यातून पिळून काढलं आणि छान हे फाउंडेशन मी ब्लेंड केलेलं आहे. तर इथे टाईम घ्या, व्यवस्थित ब्लेंड करा. जरी तुमचं फाउंडेशन थोडंसं लाईट असेल तर ते पूर्ण ब्लेंड केल्यानंतर एकसारखं दिसतं. सो व्यवस्थित मी इथे फाउंडेशन ब्लेंड केलेलं आहे. आज कन्सिलरसाठी मी इथे मेबेलिन फिट मीचं कन्सिलर वापरलेलं आहे खूप दिवसांनी, ज्याचा शेड आहे मीडियम. सो हे मी माझ्या डोळ्यांच्या खाली, त्याच्यानंतर नाकावर, कपाळावर, त्याच्यानंतर चिनवर, अप्पर लिपवर लावून घेतलं आणि पुन्हा याला देखील मी पॅकच्या ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेलं आहे. सो व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड करा. आता मी इथे कोणतीही पावडर लावायच्या आधी फेसला ब्लश लावून घेत आहे, कारण नंतर ब्लश लावलं तर कधी कधी चेहरा खूप केकी दिसतो. सो मेकअप रिव्होल्युशनचं हे शुगर अँड स्पाईस ब्लश पॅलेट मी घेतलेलं आहे, त्याच्यातला हा पिंक शेड घेतला आणि मी दोन्ही चिक्सवर छान ब्लश लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता मी कॉम्पॅक्ट लावणार आहे. त्या मेबेलिन फिट मीची ही कॉम्पॅक्ट मी घेतली आणि ती ब्रशच्या मदतीने पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेली आहे. ब्लश माझा आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मी ते पावडरने सेट केलेला आहे. सो जो केकीनेस दिसतो कधी कधी ब्लश लावल्यानंतर वरून, तो आता आपल्याला दिसणार नाही, म्हणून मी कॉम्पॅक्ट अशा पद्धतीने वरून पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी पावडर पफ घेतला आणि अंडर आईजला हीच कॉम्पॅक्ट थोडी डॅबिंग मोशनमध्ये लावली. याच्याने पावडर खूप छान लागते आणि व्यवस्थित राहते, कारण क्रीज खूप पडतात आपल्या अंडर आईजमध्ये त्याच्यामुळे. त्याच्यानंतर आज मी मेकअप फिक्सर घेतलेला आहे मॅक्स आणि हा पूर्ण चेहऱ्यावर छान स्प्रे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने त्याला डॅप करून छान ॲब्सॉर्ब करून घेतलेला आहे स्किनमध्ये. तुम्ही कोणताही मेकअप फिक्सर वापरा, बट जरूर वापरा. त्याच्यानंतर मी पॅकचं सुपर ब्राऊ जेल घेतलेलं आहे, ज्याचा नंबर आहे 01. तर जेल बेस जर तुम्ही वापरले आयब्रो फिलर तर डेफिनेटली छान असतात आणि पावडर बेस देखील छान असतात. तुम्हाला जे आवडतं तेल वापरा, हे पण मला खूप आवडतं. तर हे पण मी अँग्युलर ब्रशच्या मदतीने व्यवस्थित आयब्रोजला लावून घेतलेलं आहे. छान फिल केलेलं आहेत आयब्रोज आणि त्याच्यानंतर स्पूलीने त्याला कोम करून घेतलेलं आहे. आता आईज मेकअप करण्यासाठी मी आज मेकअप रिव्होल्युशनचं हे टॅमिक्सवालं पॅलेट घेतलेलं आहे, ज्याच्यात खूप छान छान ब्राईट कलर्स आहेत. मी साडी घातलेली, तुम्ही बघताय त्याचे काठ ग्रीन आहेत. सो मी आउटर कॉर्नरला हा ग्रीन कलर लावून घेत आहे. थोडासा पोपटी कलर आहे, एकदम आउटर व्हीला आपल्याला हा शेड आणि क्रीजमध्ये लावून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय अशा पद्धतीने मी हा आउटर व्हीला आणि क्रीजमध्ये शेड लावून घेतला आणि त्याला छान ब्लेंड करून घेत आहे. आता आपली आउटर लाईन जर तयार झाली तर बाकीच्या आयशॅडो लावायला खूप इझी जातात. सो त्याच्यानंतर मी तो शेड माझ्या लोअर लॅश लाईनला पण लावून घेतलेला आहे इमिजिएटली,
जनरली हा शेड मी नंतर लावते बट आज लवकर लावून घेतला आहे. हिलरी रोडाचा आयशॅडो पॅलेट घेतला नंबर 02 वाला आहे, ज्यातला हा डार्क ग्रीन शेड घेतला आणि छोटासा प्रिसाईजवाला एक ब्रश घेतला आणि आउटर व्हीला मी असं इंटेन्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. कारण तुम्हाला माहिती आपला आउटर व्ही नेहमी इंटेन्स असायला हवा, त्याच्यानंतर इनर कॉर्नर थोडेसे माइल्ड कलर असतात किंवा शिमर शेड असतात. सो खूप छान असं प्रिसाईज ब्रशने व्यवस्थित लागून जातं. तुम्ही बघताय खूप छान पद्धतीने आउटर व्ही माझा झालेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक क्लीन वाला ब्लेंडिंग ब्रश घेतला आणि वरच्या हार्श लाईन्स मी ब्लेंड केलेल्या आहेत, त्यामुळे आपला जो आयशॅडो लुक आहे खूप छान ब्लेंडेड दिसेल. आता लोअर लॅश लाईनला पण मी हा ग्रीन कलर लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मेकअप रिव्होल्युशनचं रीलोडेड हायपनॉटिक पॅलेटमधला हा एक शिमर शेड मी घेतला आणि तो मी इनर कॉर्नरपासून मिडलपर्यंत लावून घेतला बोटाच्या मदतीने. त्याच्यानंतर मी ब्रश घेतला, त्याच्यावर मेकअप फिक्सर स्प्रे केला आणि त्याच्याने पुन्हा तोच शिमर शेड मी इनर कॉर्नरपासून मिडलपर्यंत लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अगेन प्रिसाईज ब्रश मी घेतला आणि ग्रीन कलरला थोडंसं डार्क केलं वरच्या साईडने देखील, क्रीजमध्ये देखील आणि आउटर व्हीला देखील. आता इथे एक ग्रीन शिमर शेड मी इनर कॉर्नरला लावून घेतलेला आहे आणि तो थोडासा मिडलपर्यंत एक्सटेंड केलेला आहे. त्याच्यानंतर फेसेस कॅनडाचं पेन आयलायनर मी इथे घेतलेलं आहे आणि व्यवस्थित विंग आयलायनर आपल्याला इथे बनवायचं आहे. सो मी मिडलपासून सुरू करते विंग आयलायनर बनवायला, मला इझी जातं तसं आणि खूप छान विंग येतं मग. सो आयलायनर मी इथे दोन्ही आयजला लावून झालेला आहे. इथे आयलॅश कर्लर मी वापरलेला आहे, डेफिनेटली वापरा, त्याच्याने तुमचे आयलॅशेस कर्ल होतील आणि खूप सुंदर लुक येईल. त्याच्यानंतर इथे मी फेक आयलॅशेस लावून आलेली आहे आणि त्याच्यानंतर मेबिलिनचा लॅश सेन्सेशनल मस्कारा मी लावून घेतलेला आहे अप्पर लॅशेसला. त्याच्यानंतर पॅकचं हे काजळ वापरलेलं आहे, अप्पर वॉटरलाईन लोअर वॉटरलाईन दोन्हीकडे व्यवस्थित लावून घ्या. आता मी कॉन्टोरिंग करणार आहे, त्याच्यासाठी शुगरचं हे कॉन्टोर किट वुडी वंडर, जे माझं ऑल टाईम फेवरेट आहे आणि खूप इझी जातं लावायला, ते मी घेतलं. अँग्युलर थोडासा ब्रश घेतला. सो व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चिक्सवर हे कॉन्टोरिंग करून घ्यायचं आहे. जॉ लाईनला पण कॉन्टोर करा, फोरहेडला करा, नाकावर करा, तर एक छान स्कल्प्टेड लुक दिसतो तुमचा, तुमच्या फेसला खूप छान शेप येतो. सो कॉन्टोरिंग इथे माझं झालेलं आहे, ब्लश आपण आधीच लावला होता. आता लिपस्टिक लावायची आपल्याला, त्याच्यासाठी मी इथे इनसाईडची लिपस्टिक घेतलेली आहे, फक्त 80 रुपयाची काहीतरी लिपस्टिक आहे ही, नंबर 11 कॉफी कमांड याचा शेड आहे आणि लिपस्टिक लावून झालेली आहे. इथे मी पूर्ण ज्वेलरी वगैरे घालून आलेली आहे, छान इथे मी सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी घालून आलेली आहे, चंद्रकोर बिंदी लावलेली आहे, मागे आंबाडा बांधला. आता शेवटी माझं हायलायटर लावायचं राहिलं होतं. सो वेट अँड वाईल्डचं हे मेगा ग्लो हायलायटर पिंक ब्लॉसम याचा शेड आहे, हे मी लावून घेतलं छान चिकबोनवर, नाकावर, आयब्रो बोन आणि चिनवर वगैरे, आणि आता जास्त ग्लो दिसते तुम्ही बघताय. जुड्याच्या 2-3 हेअरस्टाईल्स ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेत, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो एकदम सुंदर असा मेकअप हा झालेला आहे, थोडासा डिफरंट झालेला आहे. खन साडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने तयार होऊ शकता किंवा कोणत्याही तुम्ही गेटअपमध्ये अशा पद्धतीने तयार होऊ शकता. आणि हा जो मेकअप आहे खूप छान टर्न आउट झाला, मला तरी खूप आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, त्याच्यानंतर शेअर पण करा हा व्हिडिओ दिवाळीच्या मेकअपसाठी आणि येस सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो हा होता माझा आजचा व्हिडिओ, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, माझे व्हिडिओ बघत राहा.